जय सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नामदेव जाधव, गणेश मेटकर, लक्ष्मण धुमाळे, अमोल जाधव, विनायक राठोड, सर्व लोहागण येथील कार्यकर्ते, लोहागण तालुका हदगाव जिल्हा नांदेड। मुझे बोलो ये हमेशा ये लोग ये आपको लूटते हैं, अभी जबरदस्ती पैसा लिया, अभी आपको सीधा जा रहे थे, ये लोग ने पैसा लिया, ये 800 रुपया काय के लिए दिया आपको? आप महीने में दर्दी इधर आते हो? ये बगा गाँव का, ये झारखंड से है, इनाम खान झारखंड से है। ये बगा रात्री से आता 2 वाजून गेले, 800 रुपयाची पावती फाडली आणि ही सांगितली टोईनची पावती आहे। तुम्ही मला सांगा हा माणूस कधीतरी वर्षातून एकदा येतो आणि 800 रुपयाची पावती फाडले। तिथे कॉन्स्टेबलचं नाव काय? गोरसे साहेब आहेत। आणि जमादारांचं नाव काय? तिथे जमादार असे 2 अधिकारी पोलीस अधिकारी आहेत। हे लुटालूट भर रात्री चालले, काट्या घेऊन हे लोक काट्या लोकांचे अडवतात, काट्या घेऊन जबरदस्ती करतात। ही पावती आहे, ही पावती बघा। आणि कुठल्या बेसवर? पहाटे 2 वाजता ही वसुली चालली आहे, पहाटे 2 वाजता। आणि हे रोज चाललंय, ह्यांचं रोज लोकांना लुटतायत। हे अशा बाहेरच्या गाड्या अडवायच्या आणि यांच्याकडून पैसे घ्यायचे। महाराष्ट्राच्या बाहेरच्या गाड्या, हरियाणा, नेपाळ, याच्या जर एमएच गाड्या नसतील त्या गाड्या अडवून हे 800 रुपयाच्या 900 रुपयाच्या पावत्या बनवणार। यांना कारण विचारलं असतं याची जबाबदारी देतात की बोलतात की तिथे पुढे गेला की त्रास होईल। हे बघा, हे बघा, हे गव्हर्नमेंटनी दिलंय का? बीजेपी सरकारने यांना सांगितलंय का की हे अशी वसुली करा? पोलिसांनी चोराला मारले तर ऐकलेच असाल, मात्र नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानकासमोर वाहतूक पोलीस यांचे कर्तव्य बजावत असताना रिक्षा चालकांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली। नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानकासमोर वाहतुकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, मात्र या परिसरामध्ये खासगी वाहने ऑटोसह बेकायदेशीररित्या उभी असल्याने या विरोधात वाहतूक पोलीस कर्मचारी किशोर धपळे व प्रकाश सोनावणे यांनी चालान व जामाची कारवाई सुरू केली। या कारवाई दरम्यान ऑटोचालक मयूर राजूरकर व सोनू कांबळे यांनी वाहतूक कर्मचाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात करत याच वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत केले। या वादामध्ये ऑटोचालकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे कपडे फाडण्यात आले। या सर्व घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी ऑटोचालकांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिक येथील नगरसेविका हेमलता पाटील यांच्या घरातील चोरी केलेले 28 तोळ्यांचे 3 बिस्किटे परभणीत विकल्याप्रकरणी पोलिसांनी सराफासह चौघांना अटक केली आहे। विजय नाथभाजन, गौतम इंगळे, विठ्ठल बहिवाल, शिवाजी खुडे अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 3 सोन्याची बिस्किटे व 1,70,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। विजय नाथभाजन हा हेमलता पाटील यांच्या वॉचमनचा मुलगा असून त्यांनीच ही बिस्किटे त्याच्या मित्रांच्या मदतीने परभणीत विकल्याचे पोलीस तपासात समोर आले। मैत्रिणींचे लाड पुरवण्यासाठी नाशिक येथील राहणाऱ्या
दुचाकी वाहने सोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच दुचाकी विकून मिळालेल्या पैशातून ते मैत्रिणींचे हाऊसमोज पूर्ण करत होते. मात्र व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने त्यांना एक दिवस आधीच अटक करण्यात आली. घरातील परिस्थिती हलाकीची असल्याने इतर खर्चासाठी व मैत्रिणींच्या हाऊसमोजेसाठी तब्बल 13 दुचाकी वाहने सोडण्याचे कृत्य नाशिक येथील दोन अल्पवयीन मुलांकडून करण्यात आल्याचे समोर आले. दुचाकी वाहने विकून मिळालेल्या पैशांमधून घर खर्च व मैत्रिणीचे लाड पुरवले जात होते. मात्र हा सर्व प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी उघडकीस आल्याने शहरात चर्चेला विषय मिळाला आहे. गेल्या काही महिन्यात अनेक दुचाकी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. यांपैकी 13 दुचाकी ताब्यात घेऊन इतरांचा शोध सुरू करण्यात आलाय. त्यांच्याकडून एक चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली होती. या दोन्ही बालकांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी ती मोटरसायकल चोरल्याचे सांगितले. 12 मोटरसायकल अधिक हस्तगत करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये गंगापूर पोलीस स्टेशनची एक मोटरसायकल चोरीस गेलेली, तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनच्या 4 मोटरसायकली अशा मिळून आलेल्या आहेत. आणि इतर मोटरसायकलीसुद्धा चोरीच्या आहेत. अशा एकूण 12 मोटरसायकली किंमत 5,80,000 असा मुद्देमाल त्या दोन्ही विधी संघर्षित बालकांकडून हस्तगत करण्यात आले. या दरम्यान दोन्ही अल्पवयीन प्रेमवीरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. बीडचे अपर जिल्हाधिकारी कांबळे व त्यांच्या कार्यालयातील एक कारकून 10 दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 लाखांची लाच घेताना अटक केली होती. यानंतर त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता बँक खात्यात 20 लाख रुपये नगद, 60 लाखांच्या ठेवीसह 3 बंगले, 2 फ्लॅट, 40 तोळे सोने व इतर मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत. त्यांच्या नावे नांदेडसह औरंगाबाद येथे बंगले असून बंगल्यांची किंमत जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त आहे. BM कांबळे यांनी पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी गोदाम रक्षकाकडे काही दिवसांपूर्वी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. जय सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. नामदेव जाधव, गणेश मेटकर, लक्ष्मण धुमाळे, अमोल जाधव, विनायक राठोड, सर्व लोहागण येथील कार्यकर्ते, लोहागण, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. आजार आहे हा नेमका आजार काय? MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंट मध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. स्वागत. पावत पुढे ठळक घडामोडी.
जनतेला फक्त 800 दिनचे गाजर दाखवण्यात आले. या विरोधात निद्रेत असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्याण तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण देशात महागाईचे आगडं उसळलं असतानाच नोटाबंदी व GST ने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून सुशिक्षित तरुणांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागते. तरीही राज्य सरकार जनतेला 800 दिनचे गाजरच दाखवत आहे. अशा परिस्थितीत निद्रेत असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून कल्याण तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या 4.5 वर्षामध्ये या सरकार जेव्हा निवडणुकीसाठी उभं राहिलं 2014 साली त्यावेळेला लोकांना युवकांना वेगवेगळे आमिष दाखवली. 2 कोटी दर वर्षाला नोकऱ्या देतो, 2 वर्ष जॉब 2 कोटी जॉब तयार होती आणि प्रत्येक वर्षाला 2 कोटी मुलांना युवकांना नोकऱ्या मिळतील अशा प्रकारचे मोठे मोठे आश्वासनं दिली. परंतु आज 4.5 वर्ष झाली तरी सुद्धा या सरकारने तब्बल 6.76% ही बेरोजगारी वाढलेली आहे. जगातील सर्वात मोठा टक्का युवकांना बेरोजगारीला वाढवण्याचं कारण हे मोदी सरकार झालेलं आहे. आज या मोदी सरकारला उत्तर देता येत नाही की युवकांच्या नोकरीविषयी तुम्ही काय करता, त्यामुळे युवकांची ठट्टा उडवण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे. बेकारी वाढलेली आहे. या सरकारने खोटे आश्वासन दिले, मोदी सरकारने खोटे आश्वासन दिले. फेकू सरकार यांनी सांगितलं तुम्हाला 2 कोटी दर वर्षी नोकऱ्या देत जाऊ आणि आता तिथे एकही नोकरीचा पत्ता नाही. GST लावणे आणि उद्योग धंदे छोटे मोठे उद्योग धंदे बंद केले, त्याच्यामुळे 2 कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या की 4 कोटी लोक बेघर झालेले आहेत, बेकारी झालेले. अशा या सरकारला आपल्याला याचं ठेवत आहे का? या सरकारला धक्का मारून आता आपल्याला बाहेर काढण्याचा चान्स आलेला आहे. या मोर्चामध्ये प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते, राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे पोलिसांनी करोडो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली तर 4 आरोपी फरार आहेत. या कारवाईत 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. मोताळा येथील मोहेगाव मध्ये एका शेतातून कोट्यावधींच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग बोरेखेडी पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका शेतात बनावट नोटांचा व्यवहार सुरू होता. पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीला अटक केली असून 4 आरोपी फरार झालेत. या बनावट नोटांमध्ये 200, 500 व 2000 रुपयांच्या नकली नोटा असून तब्बल 1 कोटी बनावट नोटा सापडल्यात. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. हॅलो 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 गाडी उधरी आहे ना, माहिती आहे ना उधर. प्रतिनिधी जैनुल अबेउद्दीन सह आधार न्यूज मुंबई डेस्क. सध्या फेसबुकवरील ठाणे पालघर मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी विरार येथील एका कॅन्सर पीडित रुग्णाचे 16 लाख रुपये घेणाऱ्या एका बियर शॉप मालकाला मारतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. महत्वाचं म्हणजे हा प्रकार फेसबुक लाईव्ह करण्यात आला. मनसेची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचंच उदाहरण म्हणजे ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कायदा हातात घेत विरार येथील एका बियर शॉप चालक राजू शेट्टी याला फेसबुकवर लाईव्ह करत मारहाण करतानाचा व्हिडिओ लाईव्ह केलाय. या व्हिडिओमध्ये शेट्टी याला मनसे अध्यक्ष अविनाश जाधव बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. आम्ही रुग्णाला न्याय मिळवून देणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. मात्र कायदा हातात न घेता हा प्रश्न सामंजस्यातून देखील सोडवता आला असता. दरम्यान हा मारहाणीचा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होतोय. मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. आज मी विरारमध्ये आहे. विरारमध्ये मी अशा जागी आहे जिथे मराठी माणसाचा मान सन्मान ठेवला जातो. एक मनसे विरहित दुसऱ्या पक्षाचा एक शाखा प्रमुख आहे ज्यांनी एक बातमी काही दिवसापूर्वी फेसबुकला पाहिली होती. आमच्या नितीननं एक बातमी केली होती. कॅन्सर पीडित एक व्यक्ती होता
एका शेट्टीने 16.5 लाख रुपये खाल्ले. आज आमचा तो कॅन्सर पीडित व्यक्ती जो आहे तो 5-5 हजार रुपयासाठी मोहताज आहे आणि हा माणूस तो व्यक्ती आहे. नाव काय तुझं? राजू शेट्टी. राजू शेट्टी. राजू शेट्टी या व्यक्तीनं त्याच्याकडनं 16.5 लाख रुपये घेतले. आज आमचा माणूस कॅन्सर या आजाराने त्रस्त आहे आणि रोज त्याला औषधाला पैसे लागतात. हा माणूस या माणसाकडे तो माणूस रोज येतो, त्याच्या हक्काचे पैसे मागतो, परंतु तो त्याला पैसे द्यायला तयार नाही. आज अशा वाईट परिस्थितीत त्याच्याबरोबर कोणी नाही. 2 दिवसापूर्वी आमच्या नितीननं लाईव्ह केला होता, या फेसबुक लाईव्ह केला होता आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी एक प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर इथे स्थानिक नाव काय आपलं? विवेक पवार. विवेक पवारने नितीनला फोन करून सांगितलं की हा माणूस त्याच्या इथे राहतो. त्याच्यानंतर नितीनचा मला फोन आला, मी आमच्या प्रफुल्ल जयेंद्रला आमच्या कर्माला फोन केला आणि ते ताबडतोब इथे पोहोचले आणि त्याच्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला आणि आज आमच्या समोर उभा आहे. काय करायचं रे तुला? त्यांना पैसे द्यायचे आहेत, नाही द्यायचे कधी? मला कळत कधी तो माणूस गेल्यावर. लवकरात लवकर. पण का, कशासाठी पैसे घेत होते ते सगळे तू? त्याचे त्याच्यासाठी मी पासर घेतलेलं आहे त्यांच्याकडे. हा, त्यांना मुलीने बोललेलं म्हणून. बरोबर. मला मी असा पासिंग म्हणून मला माहित नव्हता. आता ती लोक मी एवढे पैसे दिले कॅश नाही, मला हे नाही आहे. बरोबर आहे. आता मी मला द्यायचं आहे, मी कबूल केलंय, मी मान्य करतो. एवढून चूक झालाय, मग लवकरात लवकर त्यांना द्यायचे पैसे. मला पण वाईट वाटतं तुला. मग तो माणूस कधी गेल्यावर लवकरात त्या बिचाराच्या आजाराला जर त्याच्या पैशाचा उपयोग होणार नसेल तर तुझ्या पैशाचा उपयोग काय त्याला? आज त्याच्या पैशावर तू मजा करतो, तू तुझे व्यवसाय उघडले, तू तुझं वाईन शॉप आहे ना? काय काय काय? बिअर शॉप आहे तुझे. आणि तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये त्याच्या आजारासाठी पैसे नाहीत म्हणून हे करतो. मी नेऊन स्वतः मी हॉस्पिटलला गेलो, 5000 रुपये दिले, उपचार केले. 4 दिवस अगोदर त्यांना 10000 दिले, मग 5000 दिले. पण काय लागलं तर मला फोन करा. हा, पण त्यांना 5 आणि 10 हजार रुपयात आजार होतो कॅन्सरचा. तू वाईन शॉप इथे बिअर शॉप खोलून बसलाय, तुझा धंदा खोलून बसलाय, स्वतःच्या मालकीचं घर आहे तुझ्याकडे, ते सगळं असतात. आमचा नितीन आहे ना, नितीन रोज कॅमेरा समोर एक कानाखाली मारतो. पण नितीनची आणि माझी पद्धत वेगळी आहे. नितीन एक मारतो आणि मी खूप मारतो. नोटबंदीनंतर देशभरात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढली असून पंतप्रधान मोदी यांचे दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे खोटे आश्वासन फक्त मतांसाठी भूलथापा होत्या असा खणखणीत आरोप औरंगाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी केला. औरंगाबाद येथील शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाढती बेरोजगारांच्या समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला. तसेच दहशतवाद, काळ्या पैशाचे कंबरडे मोडणारा सर्जिकल स्ट्राईक म्हणून या नोटबंदीचे ढोल पिटले गेले, मात्र प्रत्यक्षात बेरोजगारांवर सर्जिकल स्ट्राईक झालाय. शिवाय उद्योग सेवा क्षेत्रात नोटबंदीचा गंभीर परिणाम झाला असून लाखो तरुण बेरोजगार झालेत. अनेक बेरोजगार तरुण गुन्हेगारीत ओढले गेलेत. मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला. या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे आणि विद्यार्थी आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढून सरकारचा आम्ही निषेध करतो. सरकारला आता काढून द्यायची वेळ आलेली आहे. अगदी पेट्रोल डिझेल पासून सर्वसामान्यांना फसवणाऱ्या या सरकारनं आता हकलून द्यायची वेळ आलेली आहे. यांना आता निश्चितपणे यांची वेळ भरलेली आहे आणि त्याच्यासाठी लोकांची जनजागृतीसाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे. वसई व पालघर येथील दूध डेअरीवर FDA ने कारवाई करत खाद्यपदार्थात वापरले जाणारे तब्बल 700 किलो निकृष्ट दर्जाचे पनीर जप्त केले आहे. वसई मधील शिवकृपा डेअरी व पालघर येथील शुक्ला डेअरीत निकृष्ट दर्जाची पनीर तयार करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. हे बनावट पनीर बनवण्यासाठी सूर्यफूल तेल, ग्लिसरीन मोनोस्ट्रीट लिक्विड, दूध पावडरचा वापर केला जात होता. या दोन्ही डेअरीवरून 3,32,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून बनावट पनीर नष्ट करण्यात आले. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी सर्रासपणे खेळ सुरू असल्याचेही समोर आले. 500 पेक्षा जास्त टार्गेट होतं आणि त्यामध्ये 300-350 आमचे ऑलरेडी चेकिंग झालेले आहेत आणि त्यामध्ये काही लोकांनी सुधारणा करून घेतल्या आहेत, त्यामुळे त्यांना पुढे आम्ही ॲक्शन्स घेतलेले नाही आहेत. पण काही लोकांनी जवळपास 27 का 28 लोकांनी सुधारणा केल्या नाहीत, म्हणजे आम्ही फेर तपासणी केली आणि तरीही सुधारणा केल्या नाहीत, तर अशा 27 ते 28 रेस्टॉरंट्सचे लायसन्सेस आम्ही सस्पेंड केलेले आहेत. एकीकडे केंद्र व
दाखवतोय. तरी देखील नांदेड जिल्ह्यातील तामसे येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना खुल्या आकाशात अ आईचे धडे गिरवण्याची वेळ आली. ग्रामीण भागातील चिमुकल्यांकरिता शासनाकडून प्रत्येक ठिकाणी अंगणवाडीची व्यवस्था करण्यात येते. मात्र नांदेड जिल्ह्यातील तामसा तालुक्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने अंगणवाडीची व्यवस्था न केल्याने येथील विद्यार्थ्यांना खुल्या आकाशातच अक्षरशः धडे गिरवावे लागते. या विद्यार्थ्यांना अंगणवाडी नसल्याने इमारती अभावी त्यांना समाज मंदिरामध्ये चक्क अंगणवाडी भरवावी लागते. याबाबत अनेक वेळा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी, गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून अंगणवाडीची योग्य व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येते. जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी अंगणवाडीची जी व्यवस्था नाही, आणि व्यवस्था ही एका साध्या समाज मंदिरामध्ये आहे, त्यामुळे तेथील सर्व जे मुलं आहेत त्यांची शिक्षणापासून थोडी हेडसाळणा होत आहे, आणि त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी एका चांगल्या इमारतीची आवश्यकता आहे. आणि त्या अनुषंगाने माझी या पालक वर्गाच्या वतीने एक विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी एक जागा उपलब्ध करून द्यावी. त्या ठिकाणी मागासवर्गीय एरिया आहे, SC ST चे लोक त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे शासनाने त्यांना वंचित न ठेवता त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी अशी ग्रामपंचायतीला व संबंधित जे शासन वर्ग आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अंगणवाडीमध्ये लाभार्थ्याला लहान लहान मुलांना शिकवत आहे. माझ्या अंगणवाडीची परिस्थिती खूप गंभीर आहे. माझ्या मुलांना जागा नसल्यामुळे मी एका झाडाचा सहारा घेऊन मी माझ्या मुलांना छोट्या छोट्या बाळांना लहान असल्यामुळे मी झाडाखाली घेऊन बसते. माझी खूप गंभीर अवस्था आहे. मी सगळ्यांना निवेदन दिलं तरी पण माझी कोणीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायतला सुद्धा लेटर दिलं, जिल्हा परिषदला दिलं आणि तहसीलदाराला पण दिलं, नांदेड कार्यालयामध्ये दिलं, शिहो साहेबाला पण लेटर दिलं, पण याचं कोणीही न दखल घेता माझ्याकडं लक्ष पण केलं नाही. आणि देऊन सुद्धा एक महिना, जवळपास एक महिना उलटून गेला तरी पण माझ्याकडं माझे बाळ कुठं बसायलेत, ही कार्यकर्ती कुठं बसायली, ग्रामपंचायतनं सुद्धा आणि तहसीलदार साहेबाने सुद्धा माझ्याकडं न लक्ष देता पाठपुरावा केला नाही. आणि माझे लेकरं खूप घाण जागेवर बसतात, बाजूनं निसता असा हे डव आहे पाण्याचा, हे पाण्याच्या डवावर मच्छर जमलेले आहेत, हे मच्छर माझ्या बाळाच्या खाऊवर येऊन बसतात. माझ्या बाळा खाऊ खाल्ल्यामुळं माझे बाळ बिमार पडते आणि याची बिमार पडल्यामुळं याची दखल कोण घ्यावे. लाभार्थी येत असताना लाभार्थ्याचे पालक लोक म्हणालेत अशा घाण याच्यामध्ये मॅडम आमचे बाळ कसे पाठवा, आमच्या बाळावर जर काही परिणाम झाला, त्याची प्रकृती जर बिघडली तर या बाळावर कोण खर्च करणार आहे. आमचे बाळ पाठवत आहेत, माझ्या शाळेमध्ये 32 लेकरं आहेत, 32 लेकरापेक्षा माझे लेकर 25 सुद्धा लेकर येईना झालेत, माझी उपस्थिती खूप कमी व्हायली. अशा घाणीमुळे ग्रामसेवकला सुद्धा लेटर देणार, ग्रामसेवक आणि सरपंच हे सुद्धा आमच्याकडं न लक्ष देता. तर या होत्याच्या घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. जय सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नामदेव जाधव, गणेश मेटकर, लक्ष्मण धुमाळे, अमोल जाधव, विनायक राठोड, सर्व लोहागण येथील कार्यकर्ते, लोहागण, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे?
फक्त डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.